इंडिया आघाडीमुळं सरकारमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यांचे जे सर्वे रिपोर्ट आहेत ते दाखवत आहेत, आपलेही सर्वे तसेच दाखवतात. बेसावध ठेवून निवडणुका घेण्याचा प्रयत्न होईल का, शक्यता नाकारता येत नाही. पण इंडिया नावानं तुमचं काय घोडं मारलं मला समजत नाही. त्याबद्दल खूप चर्चा झाली घटना समितीमध्ये. 4-5 राज्याच्या निवडणुका इथं राष्ट्रपती राजवट आणून त्यांना लांबवता येतील. बरेच उपाय आहेत, घटना दुरुस्तीची गरज नाही. इंडिया आघाडीमध्ये 28 पक्ष आहेत, एकटा पक्ष तिथे काही निर्णय घेत नाही. जर त्यांना इंडिया आघाडीमध्ये यायचं असेल तर 28 पक्षाच्या बैठकीमध्ये त्याचं आता कार्यालय दिल्लीमध्ये स्थापित केलेले आहे. सगळे नेते मंडळी जे आहेत त्यांची सगळी वैयक्तिक ओळख प्रकाश आंबेडकरांची आहे, आणि त्यामुळं त्यांनी महाराष्ट्रामध्ये काही अरेंजमेंट केलेली आहे. त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचं असेल तर ही वेलकम स्वागत आम्ही करू, पण त्याचा निर्णय हा काँग्रेस पक्ष एकटा घेणार नाही, ही इंडिया आघाडीचे घटक घेतील किंवा जी 14 पक्षाची समन्वय समिती झाली आहे ती घेईल. ज्या प्रकारे गुप्तता पाळली जाते, ज्या प्रकारे मी सुरुवातीला सांगितलं की या इंडिया आघाडीमुळं सरकारमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं, त्यांचे जे सर्वे रिपोर्ट आहेत ते दाखवत आहेत, आपलेही सर्वे तसेच दाखवतात. कारण जर आमच्या घटक पक्षांची 5 टक्केवारी काढली आणि भाजपाची टक्केवारी काढली तर आमचा विजय त्यात निश्चित आहे. आता त्याला रणनीती काय करायची, तर महाराष्ट्रात त्याचा आपण एक चॅप्टर पाहिला, शिवसेनेमधली फूट, राष्ट्रवादीमधली फूट, निवडून आलेलं सरकार कसं पाडायचं याचं प्रत्यक्षिक आपण 7-8 वेळेला पाहिलेलं आहे. कर्नाटकमध्ये पाहिलं, मध्य प्रदेश पाहिलं. आता काय झालं की दक्षिणेतली सगळी राज्य बंद झालेली, त्यांना कुठंच प्रवेश मिळत नाही. आणि येणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आमचा निश्चित विजय आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या राज्यामध्ये विजय मिळवला होता. आणि तेलंगणामध्ये भाजपचा काही संबंध नाही, आमची आणि जिथं BRSची लढाई आहे. त्यामुळे हे सगळं संपलं की महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये हे ऑपरेशन झालं. हे ऑपरेशन आणखी कुठं कुठं होईल माहिती नाही, परंतु बेसावध ठेवून निवडणुका घेण्याचा प्रयत्न होईल का, शक्यता नाकारता येत नाही. ज्या प्रकारे गुप्तता पाळली जाते, ज्या प्रकारे लोकसभेच्या पोटनिवडणुका ज्या घ्यायला पाहिजे होत्या घटनात्मक तरतुदीप्रमाणे, किंवा त्याबद्दल घटनेत दुरुस्ती केली पाहिजे की नाही घ्यायच्या म्हणून, कारण तर नाही तर तुम्ही घटनेचं उल्लंघन करता आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्या मनात काय चाललं आहे मला माहीत नाही, पण इंडिया नावानं तुमचं काय घोडं मारलं मला समजत नाही. त्याबद्दल खूप चर्चा झाली घटना समितीमध्ये की आपण भारत नाव ठेवावं, आणि भारत नावाचा उल्लेख फक्त घटनेमध्ये एका ठिकाणी आहे, उद्देशिकेमध्ये आहे, वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत, नंतर कुठे उद्देश नाही, काय हरकत नाही, अनेक देशांनी केलेलं आहे, पण तुम्ही विश्वासात घ्या ना. पण हे 5 दिवसाचं अधिवेशन आहे, त्यामध्ये तुम्ही एकत्रित निवडणुका घेण्याचा कायदा करणार का, खूप कॉम्प्लिकेटेड आहे, सोपं नाही, ते विश्वासात घेत नाही. लवकर लोकसभा निवडणुका त्यांना कधीही घेता येतात, 6 महिने लोकसभा आज बरखास्त केली तर 6 महिन्यात त्यांना निवडणुका घेता येतील. त्यांना 4-5 राज्याच्या निवडणुका इथं राष्ट्रपती राजवट आणून त्यांना लांबवता येतील. बरेच उपाय आहेत, घटना दुरुस्तीची गरज नाही, पण काय चाललं त्यांच्या डोक्यात काय समजत नाही. पण एक चलबिचल झालेली आहे, एक घबराट निर्माण झालेली आहे, एक पॅनिक आहे, हे स्पष्ट आहे.